नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। आपण पाहतोय काव्य आणि राज यांची लव्ह स्टोरी। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। ते आता लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते। राज काव्याच्या बाबांसोबत खुर्चीवर बसला होता। तिची आई तब्येत ठीक नसल्यामुळं आली नव्हती आणि लहान भाऊ आला होता, पण तो मित्रांमध्ये फिरत होता। काव्याला पण मैत्रिणींनी आवाज दिल्यामुळे ती त्यांच्याशी बोलत होती। तिच्या ओळखीच्या बऱ्याच मैत्रिणी तिथं उपस्थित होत्या। त्यांच्या गावाकडची थोडीफार माणसंही होती, तिला आवाज देत होती। काव्या सर्वांशी राजची ओळख करून देत होती। तिला पाहून एकीकडे काही जाणाऱ्या मैत्रिणी आपापसात चर्चा करत होत्या। दिसायला चांगलं असेल म्हणून काय झालं, पण त्याला बोलता येत नाही। एक जण म्हणाली, काय बघून तिनं तिच्याशी लग्न केलं? मला तर नाही बाबा एवढा चांगला वाटला, दुसरी म्हणाली। तिसरी म्हणाली, पैशासाठी लग्न केलं असेल, दुसरं काय। बघ ना, आणि खुशाल त्याच्यासोबत लग्नाला आली, मला तर बाई लाज वाटली असती अशी चार मात चौघात घेऊन जायला त्याला। सगळीकडे अशी निगेटिव्ह विचार करणारे लोक थोडेफार तरी असतातच, त्यांचं तोंड कुणी बांधू शकत नाही, पण ते समाजात असतात। कोणी कितीही चांगलं असले तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी खोट काढून त्याच्याविषयी गॉसिप करत बसण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो। कोणाला चार शब्द चांगले बोलता येत नाहीत आणि चुकीचं काय सांगायचं असेल तर सगळ्यात पुढे असतात। मग ती राजसोबत पुन्हा खुर्चीवर येऊन बसली। संध्या कुठंच दिसत नव्हती। ती तिला दिलेल्या चेंजिंग रूम मध्ये होती। तिला गौरीने सांगितलं तेव्हा ती तिला भेटायला तिच्यासाठी हॉलमध्ये एका साईडला असलेल्या रूमकडे गेली। आत गेली तर संध्या मेकअप करून रेडी होत होती। फक्त थोडी शाल आणि एक एक्सेसरीज नीट करणं चालू होतं। छान दिसत आहेस, काव्य तिला पाहून म्हणाली। अरे काव्य, ये, कधी आलीस, संध्या म्हणाली। आत्ताच, काही वेळापूर्वी। झाली का तयारी? हो झाली, पण तू एकटीच आलीस का? संध्या मुद्दामच एकटीवर जोर देते। नाही, राज पण आलाय, काव्य हसून म्हणाली। तिथं तिच्या काही कॉलेज फ्रेंड्स होत्या ज्या की थोड्या चोंबड्या होत्या। मेघाने सर्वांना सांगितलं होतं राजबद्दल, कारण ते मॉलमध्ये भेटले होते। पूजा, माया ह्या सगळ्या होत्या, त्या एकमेकींना पाहू लागल्या। काव्य, तू डिवोर्स घेणार होतीस ना, पूजा म्हणाली। नाही, कोण बोललं, काव्य संध्याकडे पाहत म्हणाली। संध्या तिला डोळ्यांनी गप्प राहा असं खुणावत होती, पण पूजाचं लक्ष नव्हतं। अगं नाही, मी असं ऐकलंय की तुझं लग्न तुझ्या मर्जीशिवाय जबरदस्तीने झाले, फसवणूक झाली म्हणून तुझी, पूजा। तशी मेघानं हळूच तिला पाठीत धपाटा दिला। नाही ग, तसं काही नाही, माझं लग्न माझ्याच मर्जीनं झालंय आणि ते काही जगावेगळं नाही। बरं, तू तयार हो, मी तिकडं बाहेर बसते, आणि काव्य तिथून निघून गेली। तशा त्या पुन्हा तिच्याविषयी बोलू लागल्या। काव्या बाहेर येत जाऊ लागली, तोच तिथे लग्नाला आलेला प्रसाद तिला दिसला। लग्न त्याच्या मित्राचं होतं। तेवढ्यात त्यानंही तिला पाहिलं। काव्याला पाहून तो थोडा वरमला, कारण आता त्यांची सोयरी त्याच्या नकारामुळे तुटली होती असं त्याला वाटलं। पण काव्या त्याच्याशी लगेच हसली, तसा तो पण हसला। ती जवळ जात त्याला आवाज देत म्हणाली, प्रसाद भाऊ, तुम्ही इकडे कसे? काव्य अगदी उत्साहीपणे म्हणाली, ते माझ्या मित्राचं लग्न आहे। तुम्ही कसे आहात, प्रसाद म्हणाला। मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मी मस्त, पण मला वाटलं की तुम्ही माझ्यावर रागावलं असाल आमच्याकडून नगार आल्यामुळं। मी आधीच तुम्हाला पाहिलं होतं, पण म्हटलं की तुम्ही बोलाल की नाही, प्रसाद जरा खजील होत म्हणाला। त्याला वाटलं की काव्य त्याच्याशी बोलणार नाही। अरे असं बिलकुल विचार करू नका, आणि तुला राग येणार नसेल तर एक विचारू का, काव्य म्हणाली। विचारा ना, प्रसाद म्हणाला। नेहा तुला आवडत होती ना, मग तू लग्नाला नकार का दिलास? काव्याचा जासुसी दिमाग आता इथे ऍक्टिवेट झाला होता। तो प्रश्न ऐकून तो गांगरलाच, काय बोलणार, तो हसला। ऍक्च्युली तुम्ही नेहाला काही बोलू नका, पण तिनंच मला तसं करायला सांगितलं होतं, आणि तसेही आमचे विचार कधीच पटले नाहीत, प्रसाद गंभीर होत म्हणाला। हेच मला वाटलं होतं, डोंट वरी, मी तिला काही म्हणणार नाही, काव्या नखरार्थी मान हलवत हसली। प्रसाद पण हसला। राजदादा पण आलेत का, प्रसाद म्हणाला।
हो ते तिकडे बसलेत, काव्या बोर्ड दाखवत म्हणाली. पण तो तिकडे दिसलाच नाही. ती मनाशीच म्हणाली, कुठे गेला हा? तेवढ्यात प्रसाद म्हणाला, बर बाय, आणि तुझ्या लग्नाला आम्हाला नक्की बोलव बरं. असं म्हणत ती देखील गेली आणि त्यानं सुद्धा हो नक्कीच बोलवतो असं म्हटलं आणि मान हलवली. काव्या राजला शोधू लागली. तेव्हा तो गाडीमध्ये राहिलेले प्रेझेंट घेऊन येत होता. थोड्या वेळात मंगलाष्टकं सुरू झाली आणि लग्न देखील लागलं. जाताना काव्या आणि राज सोबत तिला गिफ्ट द्यायला गेले. संध्याला जरी माहीत होतं की राज मनाने खूप चांगला आहे, तरी तिला काव्याला दाखवायचं होतं की तिचा नवरा किती चांगला आहे. म्हणून ती मुद्दाम काव्याची ओळख करून देत म्हणाली, अहो शंतनू, ही माझी बालमैत्रीण काव्या आणि हे तिचे मिस्टर राज. संध्या ओळख करून देऊ लागली. नमस्कार, शंतनू म्हणाला. काव्या, हे माझे मिस्टर शंतनू प्रोफेसर आहेत आणि संगीताची यांना खूप आवड आहे. खूप सुंदर गातात. खूप स्पर्धेत बक्षीस देखील मिळवलं यांनी. संध्या दिमाखात सांगू लागली. तिचं ते बोलणं सहज असतं तर त्याचं कौतुक चुकीचं नव्हतं, पण ते कौतुक फक्त काव्याला कमीपणा दाखवण्यासाठी होतं हे काव्यानं ओळखलं. ओ, चांगली गोष्ट आहे. राजला पण संगीताची खूप आवड आहे. गिटार, पियानो, व्हायलिन आणि फ्ल्यूट अप्रतिम वाजवतात, काव्या हसत म्हणाली. अरे वा, आमच्या कार्यक्रमाच्या वेळी नक्की बोलव फ्ल्यूट आणि व्हायलिन वाजवायला, कारण वादक खूप कमी असतात. शांतनूला त्याचं फार कौतुक वाटलं. ते ऐकून संध्या मात्र मनातच खजील झाली. त्यानंतर मग थोडा वेळ थांबून ते निघाले. आता ते घरी आले. मग रात्री राज खिडकीपाशी उभा राहून विचारात बुडाला. आज पहिल्यांदा त्याच्या मनात हा विचार डोकावला होता. काव्या गरोदर आहे हे समजल्यापासून तो खूप आनंदी होता, पण आज न कळत त्याला चिंता होती ती त्याच्या होणाऱ्या बाळाची. तो नॉर्मल असेल का? काव्यामध्ये तर काहीच कमी नाही, पण जर मूल माझ्यासारखं झालं तर? नाही नाही, असं नाही होणार. एकीकडं मन ओरडून ओरडून सांगत होतं, तरीही अवस्था तीच होती की काय होईल. आतापर्यंतचे रिपोर्ट्स पाहता काव्या ठीक होती आणि बाळ देखील व्यवस्थित. तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफीसाठी 2 दिवसांची तारीख होती. तोपर्यंत या उन्माद झालेल्या मनाला कोण सावरणार? काव्याने मला ऍक्सेप्ट करताच मी किती मोठं मन दाखवलं. देवा, तिच्या पदरात निराशा देऊ नकोस. आमचं मूल माझ्यासारखं नसावं हे त्याचं दुखर मन देवानी विनवणी करत होत. हलकेच त्यानं डोळे मिटले आणि आसवांचे बांध फुटले. इतक्यात तिच्या पैंजणांचा खोडकर आवाज आला. तसं त्यानं पटकन डोळे पुसले. त्याची तगमग तिला कळू नये म्हणून किती प्रयत्न सुरू होते त्याचे. शक्य तितकं तिच्या समोर आनंदी राहायचं. स्वतःशी 4 तरी तो मनाने समानाशीच म्हणाला की काव्यानं त्याला पाठून येत मिठीच मारली. कसला विचार करतोयस राज, झोपायचं नाही का? काव्या त्याच्या पाठीवर डोकं घासत म्हणाली. तो वळून पाहत किंचित हसला. त्याचं ते हास्य तिला खोटेपणाचं आहे असं जाणवलं. चल, झोप तू दमली असशील ना प्रवासामुळं, राज म्हणाला. ते दोघे बेडवर येऊन बसले. पण काव्याला त्याच्या वागण्यात आज काहीतरी बदल जाणवत होता. काय झाले राज, कसलं टेन्शन आहे का? काव्या त्याच्या चेहऱ्यावर पसरलेल्या शांततेमागची तगमग पाहण्याचा प्रयत्न करत होती. कुठे काय? काही नाही, राज तिला मिठीत घेत म्हणाला आणि स्वतःला शांत करत होता. राज, मला माहिती आहे तुला कुठली तरी गोष्ट त्रास देते, पण तू सांगत नाहीस. काव्या त्याच्या जवळ जात सरकली. तो मागे टेकून गप्प दुसरीकडे पाहत होता. पुन्हा त्याच्याकडे तो पाहू लागला. काही नाही, मला आपल्या बाळाला सिंगर बनवायचंय, तुला काय वाटतं? राज त्याच्या मनातलं बोलला. ए नाही हा, मी त्याला डान्सर बनवणार, मायकल जॅक्सन सारखा. काव्याच्या दोन्ही हातांच्या बोटांचा अँगल बनवत म्हणाले. ते पाहून राजने डोक्याला हात मारून घेतला. इथे माझं काय चाललंय आणि हिचं काय चाललंय? बर बर, झोपायचं नाही का की झोपू तुला आता? तो तिला मिठीत घेत म्हणाला. तसं तिने पण डोळे मिटले. राज म्हणाला, ती अस्पष्ट आणि मार्मिक आवाजात म्हणाली. त्यानं हुंकार दिला, तिच्याकडं मान खाली घेत पाहिलं. आय लव्ह यू, लव्ह यू सो मच. तिचे ते शब्द ऐकून तो हसला, पण ते शब्द
सहज होते का की त्याच्या मनात सुरू असलेल्या प्रश्नाचं ते एक उत्तर होतं। पुन्हा तिच्याकडे तो पाहू लागला। तिचे डोळे बंद होते। त्याने तिच्या पापण्यांचं चुंबन घेतलं आणि तिच्या कपाळावरती ओठ टेकवले। तिचं प्रेम त्याला पुरेसं होतं। बस कुठला निगेटिव्ह विचार मनात आणायचा नाही असं त्यानं ठरवून टाकलं। 2 दिवसांनी काव्याची सोनोग्राफी झाली तेव्हा रिपोर्ट्स नॉर्मल होते, पण काव्याची काळजी घ्यायला सांगण्यात आलं। दिवस हळूहळू जात होते। आता काव्याला 4th महिना पूर्ण होणार होता। तिची तब्येत अजून बारीकच वाटत होती। दोघेही बाळाची आतुरतेनं वाट पाहत होते। राज काव्याच्या काळजीमध्ये होता आणि काव्या मात्र खुश। तिला आवडतील असे पदार्थ घरात बनवले जात होते आणि शिवाय राज तर एक्साइटिंग होताच। मामींनी त्यांच्या घरात नचिकेत विषयी कळवल्यावर सगळ्यांना थोडाफार उत्साह आला, पण पूर्णपणे कुणीच खुश नव्हतं। नेहा तेवढी परदेशात जाण्यासाठी खुश होती। पुढच्या आठवड्यात तो नेहाला पाहायला येणार होता, त्यामुळे तो कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती। पण राज उत्सुक होता ते त्याच्या काव्याचा वाढदिवस जवळ आला होता म्हणून। तसा तो पुढच्या महिन्यात होता, पण राज आधीच उत्साही होता। सोबतच दिवाळीचा सणही येत होता। लग्नानंतर पहिलाच वाढदिवस तिच्यासाठी आनंदाचा असावा अशी त्याची इच्छा होती। शिवाय तिनं त्याला दिलेलं स्पेशल गिफ्ट, त्या बदल्यात तिलाही काहीतरी स्पेशल करावं असा त्याचा विचार चालू होता। तर मग मित्रांनो, आता पुढच्या भागात नक्की काय होईल, राज काव्याला कुठलं गिफ्ट देईल आणि बाळाविषयी असलेली शंका त्यांची खरी होईल की ती सगळं बाजूला सारून त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा एक आनंद येईल, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।